नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्था सुस्थितीत राखण्यासाठी आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे व शहर वाहतूक विभागातील अधिकारी तसेच अंमलदार यांना नाकाबंदीचे आयोजन करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। या अनुषंगाने दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी नाशिक शहरात पोलीस ठाणे निहाय शहर वाहतूक शाखा यांच्या समवेत नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले। नाकाबंदी दरम्यान मोटरसायकलच्या सायलेन्सरमध्ये बदल करून वेगवेगळ्या कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावण्यात आलेल्या वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली। तसेच सार्वजनिक रस्त्यावर फरता वेगाने वाहन चालविणाऱ्या इसमांवर कायदेशीर कारवाई करून प्रकरण न्यायालयात पाठवण्यात आले। अशा प्रकारे 26 वाहन आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली। सदर वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग नाशिक यांना देखील माहिती देण्यात आली। यासोबतच दिनांक 1 डिसेंबर 2022 पासून नाशिक शहर वाहतूक विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली असून आजपर्यंत 6308 इसमांविरुद्ध हेल्मेट परिधान न केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान 31,72,500 रुपयांचा दंडही आकारण्यात आलाय। सदरील कारवाई ही पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार नाशिक शहरात यापुढे जे वाहनधारक वाहतूक नियमांचं उल्लंघन करतील अशा वाहनधारकांवर जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून वेळोवेळी दंडात्मक कारवाई करूनही जे वाहनधारक पुन्हा पुन्हा वाहतूक नियमांचं उल्लंघन करतील अशा वाहनधारकांची वाहन नोंदणी रद्द करण्यासंदर्भाने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून येते। वृत्त संकलन विभाग स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक। स्टार 24 फास्ट न्यूज।